आतापर्यंत आपण भूगोलांच्या विविध पाठांचा अभ्यास केला आहे. भूगोल एक शास्त्र आहे. या शास्त्राचे मानवी भूगोल आणि भौतिक भूगोल असे दोन प्रकार आहेत. मानवी भूगोलामध्ये मानवाच्या संपूर्ण विकासाचा अभ्यास केला जातो, तर भौतिक भूगोलामध्ये पर्यावरण, भूरचना, जल, हवामान यांचा अभ्यास केला जातो. म्हणजे भूगोलाच्या भूगोलामध्ये मानव आणि पर्यावरण यांचा सहसंबंध कसा असतो याचा प्रत्यक्ष अभ्यास केला जातो. आपल्याला जर एखाद्या घटनाचा किंवा एखाद्या परिसराचा अभ्यास करायचा असेल, तर आपण तिथं क्षेत्र भेट म्हणजे त्या ठिकाणी जाऊन भेट देऊन प्रत्यक्ष त्या ठिकाणचा अनुभव घेऊन जो ज्या नोंदी आपण करतो त्या नोंदींना क्षेत्र भेट असे म्हणतात. क्षेत्र भेटीमध्ये आपण प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणचा प्रत्यक्ष अनुभव घेतो आणि तो अनुभव शिकणारा क्षेत्र भेटीमध्ये समजा आपला आपण जर उष्ण बाळवंटात भेट दिली तर त्या क्षेत्र भेटीमध्ये उष्ण वाळवंटामध्ये मानवाने उष्णतेशी कसं अनुकूलन केलं आहे म्हणजे त्यानुसार आपल्या जीवनाला कशी दिशा दिली याचा संपूर्ण अभ्यास आपण क्षेत्र भेटमध्ये करू शकतो. क्षेत्र भेट ही केवळ ऐतिहासिक स्थळांना किंवा विविध ठिकाणांनाच दिली जाते असं नाही, तर आपण एखाद्या सरकारी कार्यालयात जाऊन त्या सरकारी कार्यालयाचे कामकाज कसं चालतं याविषयी सुद्धा जाणून घेण्यासाठी प्रत्यक्ष त्या कार्यालयात जाऊन तिथं भेट देणे याला सुद्धा क्षेत्र भेट असे म्हणतात.